नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मतदारांना गृहीत धरता येत नाही हा एक मोठा संदेश लोकसभा निवडणुकीने सगळ्याच राजकीय पक्षांना दिला. त्याचा परिणाम होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर दिसून येत आहे. विधानसभेची ही आगामी निवडणूक राज्यात आपले अस्तित्व टिकवून असलेल्या काही पक्षांसाठी निर्णायक ठरू शकते. त्यामुळे अभी नाही तो कभी नाही अशी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही पक्षांची अवस्था आहे. भाजप आणि काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई भलेही नसेल, परंतु राज्याची सत्ता या दोन्ही पक्षांसाठी अतिशय महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीतील लोकांचा कल विरोधकांच्या बाजूने होता हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीला आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील अपयशाला विरोधकांचा फसवा, मतदारांची दिशाभूल करणारा प्रचार कारणीभूत होता हे सिद्ध करण्यासाठी महायुतीला ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे महायुतीचे सगळेच नेते चिंताक्रांत आहेत. वरवर ते आत्मविश्वास दाखवत असले तरी आतून ते चांगलेच धास्तावलेले आहेत. लोकांचा कल इतक्या अल्पावधीत बदलणे शक्य नाही याची जाणीव असल्यामुळेच हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर लोकांचा कल बदलण्यासाठी महायुती सरकार घोषणांचा अगदी सपाटा लावत असलेले दिसतंय. सत्ता राखण्यासाठी युतीचे महाप्रयत्न अपेक्षित असले तरी सरकारच्या परोपकारी घोषणांचा धडाका धडकी भरवणाराच आहे. आगामी 2 महिन्यात किंवा आचारसंहिता लागेपर्यंत ही घोषणांची खैरात अशी सुरू राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशात गरीब, शेतकरी, महिला आणि युवक या चारच महत्वाच्या जाती असून तेच विकसित भारताचे स्तंभ आहेत असे म्हटले होते. जातीगणनेचा विरोधकांचा प्रचार प्रभावहीन करण्यासाठी त्यांनी ते विधान केले होते, परंतु इकडे महायुती सरकारने मात्र पंतप्रधान मोदींचे हे विचार चांगलेच मनावर घेतलेले दिसते. या 4 स्तंभांसोबतच महायुती सरकारने ज्येष्ठ नागरिक हा एक 5वा स्तंभ जोडून या सगळ्या घटकांवर योजनांची अगदी खैरात करणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा या मालिकेतील सर्वात लोकप्रिय उपक्रम. आतापर्यंत या लाडक्या बहिणींचे अंदाजे 25 कोटींपेक्षा अधिक अर्ज सरकार दफ्तरी जमा झाले आहे. अर्ज सादर करण्याची मुदत ऑगस्ट अखेरपर्यंत असल्याने ही संख्या दुप्पट व्हायला हरकत नाही. त्यामुळे किमान इतक्या तरी मतदारांना आकृष्ट करण्याचे महायुतीचे इप्सित तूर्तास साधले गेल्याचे दिसते. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्याच्या अर्थ विभागाने चिंता व्यक्त केल्यानंतरही अर्थमंत्री योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे ठामपणे सांगत आहेत. महायुती सरकारने सगळ्यांनाच खुश करण्याचा कार्यक्रम सुरू केल्यावर शेतकरी लाभान्वित होणे अगदी स्वाभाविक आहे. या शेतकऱ्यांनाही निःशुल्क वीज देऊन या सरकारने आपलेसे करण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी सरकारी तिजोरीतून 14,760 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कापूस सोयाबीनसाठीची मदत आहेच. रोजगार निधी योजनेतून तरुणांना दिलासा दिला जातोय. सोबतीला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आहेच. मुख्यमंत्री आता ज्येष्ठ नागरिकांचेही आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ज्येष्ठांना घरापर्यंत वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न निकट भविष्यात होऊ शकतो. पंतप्रधानांच्या 4 घटकांना 5वी जोड देत महाराष्ट्राची मने जिंकण्याची ही महायोजना आहे. वेगवेगळ्या समाजाच्या आंदोलनामुळे राज्यात जातीय विद्वेष वाढत असताना त्यावर उतारा म्हणून सरकारी योजनांचा प्रसन्न शिडकावा महायुती सरकार करत आहे. या योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी कोट्यवधीचा खर्च सुरू आहे. हे सगळे सरकारी तिजोरीतूनच होत आहे. कितीही उपसली तरी पुन्हा तितकीच भरण्यासाठी सरकारी तिजोरी म्हणजे काही अक्षयपात्र नाही, परंतु त्याची काळजी सध्याच करण्याचे कारण नाही. या तिजोरीला प्रत्यक्ष झळ पोहोचू लागेल तोपर्यंत विधानसभा निवडणुका पार पडलेल्या असतील. त्यामुळे सध्या तरी वाटेल त्या घोषणा करताना आपले काय जाते हा साळसूद पवित्रा माहिती सरकारने घेतलेला दिसतोय. ते खरेच आहे, कुणाचेच काही जात नाही. जाते ते सर्वसामान्य लोकांचे, परंतु ते जाणे जाणवत नाही आणि जाणवले तरी त्याकडे हतबलतेनं पाहण्याखेरीज सर्वसामान्य माणूस काहीच करू शकत नाही. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.